मोठा शुद्धीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असे संबोधणं चुकीचं आहे. हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रकल्प आहे. जायका ही बँक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतलं आहे. केंद्र सरकारच ते फेडणार पण आहे. महापालिका किंवा राज्य सरकारला फेडावं लागणार नाही. त्यामुळे मोदींकडून पुण्याला मिळालेली ही मोठी देणगी आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे. मुळा मोठा शुद्धीकरण प्रकल्पाचा विस्तृत आढावा आज घेण्यात आलाय आणि त्यावेळी ते बोलत होते. मुळा मोठा शुद्धीकरण प्रकल्प का मराठी तरी सांगू ना, शुद्धीकरण प्रकल्पाचा आज विस्तृत आढावा एका बैठकीमध्ये घेतला. महापालिका बँकेचे कन्सल्टंट, सर्व संबंधित अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, पर्यावरण खात्याचे, नदी विकासाचे दिल्लीतून आलेले अधिकारी, अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापौर, खासदार, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज पूर्ण आढावा घेतला. मुळात हा प्रकल्प लोकांच्या भाषेमध्ये गेले अनेक दिवस जायका प्रकल्प असं त्याचं नाव आहे, ते खरं नाही. हा भारत सरकारचा प्रकल्प आहे. भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा हा संयुक्त प्रकल्प आहे. कारण जायका ही बँक आहे, ते अनुदान नाही देत. आपण त्यांचे पैसे परत करतो. आपण एखादा व्यवसाय काढतो, त्याला बँकेतून कर्ज घेतो, तो व्यवसाय कुणाचा, बँकेचा का यांचा? दुकानावर पाटी काय लागते, बँकेची का यांची? तर जो मालक असतो, जो पैसे फेडतो त्याची. आपण घर बांधलं, हाऊसिंग लोन घेतलं, तर बाहेर आपल्या घरावर आपण बँकेचा बोर्ड लावतो का? आपला लावतो. आणि म्हणून हा प्रकल्प हा भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा संयुक्त मुळा मोठा शुद्धीकरण प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पासाठी भारत सरकारने 85% अनुदान दिलेलं आहे. या प्रकल्पासाठी जायका बँकेतून कर्ज घेतलाय, पण ते केंद्र सरकार फेडणार आहे. महापालिकेला फेडायचं नाहीये, राज्य सरकारला फेडायचं नाहीये. त्यामुळे ही मोदी सरकारची पुणे शहराला मिळालेली मोठी देणगी आहे. याचा आम्ही आढावा घेतला. प्रक्रियेमध्ये कुठे विलंब झाला किंवा काय झालं याचाही आढावा घेतला. आणि आता मला सांगायला आनंद वाटतो की बाणेरचा जो पहिला पॅकेजचा जो काम आहे, त्याचं 70% काम पूर्ण झालं असून त्याची पाहणी पुढच्या भेटीमध्ये मीही करीन, मुख्यमंत्रीही करतील, खासदार आणि पालकमंत्रीही करतील. त्यामुळे ही पाहणी होईल, कारण तुम्हालाही दाखवू 70% काम त्याचं पूर्ण झालंय, त्यामुळे ते वेळेमध्ये पूर्ण होईल. 4 पॅकेजची अंतिम मान्यता 2 या महिन्या 1.5 महिन्यामध्ये येईल. आणि आचारसंहिता लागण्यापूर्वीच, यांनी जुलै शेवट किंवा ऑगस्टमध्ये या 4 प्रकल्पांची वेगवेगळी भूमिपूजन कार्यक्रम होतील.